नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. एक विशेष वृत्त मालिका उद्यापासून संघर्ष यात्रा, यामध्ये आपण जाणून घेतोय वेगवेगळ्या याच संबंधीच्या घडामोडी. सुरुवात करूयात याच बद्दलच्या एका ब्रेकिंग न्यूजने. उद्यापासून मराठा क्रांती मोर्चाची संघर्ष यात्रा जी आहे ती असणार आहे. 5 जिल्ह्यांमधून ही संघर्ष यात्रा निघेल. मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाचा हा मोठा निर्णय नुकताच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला आहे. आणि आता या संघर्ष यात्रेला लालबागमधून उद्या सुरुवात होते. महाराष्ट्रभर आंदोलनाची धग सुरू होत आहे आणि उद्या मराठा क्रांती मोर्चा महामुंबईच्या माध्यमातून रायगड, मुंबई, नवी मुंबई, पालघर, ठाणे या 5 जिल्ह्यांच्या वतीने महामुंबईची टीम आहे यांच्या वतीने मराठा आरक्षण संघर्ष यात्रा चालू होत आहे. येत्या काही काळात मराठा आरक्षणाचा सर्वात मोठा लढा तयार करायचा आहे आणि त्याच्या संदर्भातल्या मुंबईमध्ये एक 25 ते 30 किंवा महामुंबईच्या या बाजूच्या 5 जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 सभा होणार आहेत आणि या सभांची सुरुवात या छोटे खाणी मोठे खाणी सभा असतील या सभांची सुरुवात उद्या लालबाग येथून सकाळी 10 वाजता ही संघर्ष यात्रा चालू होणार आहे आणि ठाणे येथे ही समाप्त होणार आहे. या संघर्ष यात्रेचा लालबाग, सायन, कुर्ला, चेंबूर, मानखुर, घाटकोपर, कन्नवरनगर, भांडुप या ठिकाणावरून ठाणे या ठिकाणी ही संघर्ष यात्रा जाणार आहे. की येत्या काही काळात या मुंबईवरती मराठ्यांचं यलगार होणार आहे आणि याची तयारी समजा, मराठा आरक्षणाच्या शेवटच्या लढ्याची तयारी समजा आणि हा लढा अतिशय मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि याच्या तयारीसाठी ही संघर्ष यात्रा उद्यापासून चालू होत आहे. ओबीसी आणि मराठा संघर्ष जो आहे तो राज्य सरकार चिघळत ठेवतंय आणि उद्या यातून काही संघर्षाची ठिणगी पडली तर त्याला सरकार सर्वस्वी जबाबदार असेल असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे. आणि ओबीसी, मराठा ओबीसींमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांचा राजीनामा घ्या अशी मराठा क्रांती मोर्चाने मागणी केलेली आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे. मराठा ओबीसीमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार हे करतायत. त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी जी आहे ती मराठा क्रांती मोर्चाने केली. त्या काळात ज्या पद्धतीने मराठा समाज आणि इतर समाजामध्ये या सरकारमधलेच काही मंत्री वेगवेगळ्या पद्धतीचे स्टेटमेंट देऊन दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, याच्यासाठी मराठा क्रांती मोर्चा यांच्या माध्यमातून या मराठा आरक्षण समितीचे उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांचा मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आम्ही पहिला जाहीर निषेध करतो आणि त्यांचा तत्काळ राजीनामा द्यावा. अन्यथा या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा जर का कुठल्याही प्रकारचा प्रकार घडला याला संपूर्णपणे महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल. याचविषयी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूया. ओबीसी आणि मराठा समाजामध्ये अशाच प्रकारे तेढ निर्माण होत संघर्ष झाला आणि जर काही त्यामधनं निर्माण झालं तर त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल. राज्य सरकार ओबीसी आणि मराठा वाद चिघळत ठेवतंय आणि उद्या संघर्षाची ठिणगी त्या ठिकाणी पेटू शकते आणि याला सर्वस्वी जबाबदार राज्य सरकार असेल असा माझा स्पष्ट आरोप. सरकारला मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळत ठेवायचा आहे
आणि दोन्ही समाजांमध्ये भांडणं लावायची आहेत असा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे. तर दुसरीकडे उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी मेटे यांनी केली आहे. राज्य सरकार आरक्षणाच्या बाबतीत हलगर्जीपणा करत आहे आणि त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये येत्या 7 नोव्हेंबरला मशाल मोर्चा काढणार असल्याची माहितीही मेटेंनी दिली. एकूणच आरक्षण